झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि अभिनेता ऋतिक रोशनला डिस्चार्ज देण्यात आलाय आणि हॉस्पिटल बाहेर येताच आपल्या चाहत्यांना हात दाखवत आपण बरे असल्याचं त्यांना चेहऱ्याने सांगितलं। यावेळी ऋतिक सोबत त्याचे वडील अर्थातच निर्माता दिग्दर्शक राकेश रोशन होते। 7 जुलैला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ऋतिकवर यशस्वीपणे ब्रेन सर्जरी करण्यात आली होती। फुकेट इथं शूटिंग दरम्यान स्टंट्स करत असताना ऋतिकच्या डोक्याला जखम झाली, त्यानंतर त्याचं डोकं दुखू लागलं। दरम्यान शूटिंग संपवून भारतात परतल्यानंतरही डोकदुखी सुरूच होती आणि म्हणून MRI करण्यात आला आणि त्याच दरम्यान त्याच्या मेंदूत गाठ असल्याचं आढळून आलं। मात्र आता शस्त्रक्रिया करून ही गाठ काढण्यात आल्यामुळे ऋतिक पुन्हा एकदा आपल्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करू शकणार आहे। मात्र जवळपास 1 महिना त्याला विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।